औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अतिशय जबरदस्त आणि गमतीशीर अशी झाली आणि त्यामध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडीनं बाजी मारली, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचं नाराजी नाट्य रंगलेलं आहे. या सगळ्यावरच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. पूर्ण राजकीय ड्रामा झाला या ठिकाणी. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली तरीही महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब खैरे साहेब निवड झाली तरी तुम्ही थोडं संतापात दिसताय, काय कारण? संतापात काय आहे की ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे हे मंत्री झाले, अब्दुल सत्तार हे मंत्री झाले आणि त्यांनीच महाविकास आघाडीला बंडखोरी केली आणि तेच त्याचप्रमाणे शिवसेनेचं असताना सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांकडे न जाता भाजपच्या उमेदवारांकडे गेले. पण ही पद्धत ही आम्ही शिवसेना त्याने आम्ही कष्टाने शिवसेना वाढवलेली आहे, कष्टाने वाढवली. पोलिसांचा मार खाल्ला, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं, आंदोलन केलं, हे केलं, ही वाढवली शिवसेना. आम्ही त्यांच्यासाठी केली का? त्यांच्यासाठी केली का आम्ही? म्हणून स्पष्टपणे त्यांनी गद्दारी केलेली आहे. त्यांनी मला म्हटला की मी उद्धव साहेबांसमोर राजीनामा फेकला आणि त्याच्यानंतर मग मी अध्यक्षाला पण राजीनामा देऊन टाकला. मी आता परत असं करीन तसं करीन. अरे तू निवडून तर ये परत, तू कसा निवडून येतो? शिवसेना म्हणजे शिवसेना काहीच नाही म्हणजे तिथे झिरो आहे. झिरो काय म्हणतो? झिरो आहे शिवसेना सिल्लोडला. त्याला माहित नाही आहे का तो माझ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहत नव्हता. तो असे जाऊन त्याच्यासमोर त्या ठिकाणी भाषण करायचो मी हिरवा साप म्हणून. आणि आज मला तेच मला या ठिकाणी सांगायचं, जर अशा पद्धतीने त्या ठिकाणी असे लोक त्या ठिकाणी परत म्हणता की मी मातोश्री जाऊन सांगेल सगळं काय सांगणार, दिसलं सगळं महाराष्ट्रात त्या ठिकाणी महाविकास आघाडी झाल्यानंतर सुद्धा जर अशा पद्धतीने ते हे जर करत असतील तर इतकं मग उद्धव साहेबांनी कष्ट केलंय, शरद पवार साहेब असतील, बाकी काँग्रेसचे लोक असतील, या सगळ्यांनी इतक्या कष्टांनी सगळं हे केलं आणि तुम्ही त्याला छेद करता हे मला पण सांग. अब्दुल सत्तारांनी ब्लॅकमेल केलं शिवसेनेला? ब्लॅकमेल नाही, गद्दारी केली. ब्लॅकमेल तर सोडून द्या आता त्याला, कसा तो ब्लॅकमेल करतो बघ. पण ते सांगणार मी त्याला आतमध्ये पण येऊ देऊ नका. सहा लोक भाजपला, भाजपकडे कशाला पाठवलं त्यांनी? पण मला एक सांगा खरे साहेब, उद्या उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटायची काय? नाही देत नाही, वेळ नाही देणार ते साहेब. नाही साहेबांना पण पक्षाचं काय आहे का? नाही मातोश्री आहे, ठाकरे परिवार आहे तो, असं थोडी असतं का? ठीक आहे, त्यांनी तिथे जायला नाही पाहिजे मातोश्रीवर. गेल्या तर त्या ठिकाणी मुंबईची शिवसैनिक त्याला आतमध्ये पण घेणार नाही. आता तुम्ही तुमचं म्हणणं उद्धव ठाकरे साहेबांना मांडणार? सांगणार, मी सकाळी सांगितलं असंच आहे म्हणून. आणि आता पण सांगणार मी का? कारण मी संघटना मी वाढवलेली आहे संभाजीनगरमध्ये. मी संघटना मी वाढवली शून्यापासून, इतक्या कष्टाने वाढले, जेल भोगले, सगळं काही केलं, सगळं केलं यांच्यासाठी. या अशा लोकांनी त्यांना आणायचं, तसं ही डोणगावकर बाई तिला घेतलं, तिकीट दिलं, लोक नाराज झाले तरी तिकीट दिलं, निवडून आली. निवडून आल्यानंतर नंतर लगेच त्या ठिकाणी तिला जिल्हा परिषद अध्यक्षपद केलं आणि लगेच ती गेली आणि भाजपमध्ये गेली. म्हणजे आम्ही कष्ट करून त्या ठिकाणी इतके मेंबर्स 18-19 त्यांना न करता ते त्या बाईला केलं आणि ते असं हे निवड गद्दारी आहे. आम्ही आता शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी कोण गद्दारीने सहन करणार? बिलकुल गद्दारीने सहन करणार. साहेब तुमची तळमळ समजते कारण तुम्ही शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे. आता नवीनच आलेले सत्तार आणि डोणगावकर पक्षाला बदनाम करायचा प्रयत्न केलाय? पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही, केलाच त्यांनी. आज इतकी मोठी महाविकास आघाडी झाल्यानंतर ह्या सत्तारचं काय काम होतं? त्यांनी हे मला विचारलं नाही, त्याला विचारलं तू कोण होता? हा इथं अंबादास आहे. अंबादास पण त्यांना म्हटलं बाबा शिवसेनेची काय पद्धत आहे ती माहिती घ्या ना आधी तुम्ही करून, काहीच नाही. अशा पद्धतीने जर होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी शिवसैनिक सगळे शिवसैनिक सहन करणार नाही. मुंबईचे शिवसैनिक तर बिलकुल त्याला मातोश्री पण जाऊ पण देणार. त्यांची हकालपट्टी करायची मागणी करतो? हकालपट्टी त्यांनी त्या ठिकाणी काय म्हटलं तो मी उद्धवजींना राजीनामा फेकला मी यांच्याकडे ऐकणार तो आता काय मुंबईला जातो मग पाहतो का? त्याला बिलकुल हकलून दिलं पाहिजे, त्याला येऊ पण दिलेले पाहिजे. मी त्या ठिकाणी ह्या हिरवा साहेबाचा मी त्या ठिकाणी बंदोबस्त केला. आता बरोबर की मातोश्री सारख्या पवित्र ठिकाणी मी पाय ठेवू देणार नाही. मातोश्री सारख्या पवित्र ठिकाणी ह्या गाढवाला ह्या माणसाला कशाला पाय ठेवू द्यायचं? त्यांनी गद्दारी केली, पक्षाचा त्यांनी सगळं नियम तोडले ना, पक्षाचं जी भूमिका होती पण तोडली ना. महाविकास आघाडी इतकी झाली, आज सरकार बनलं जनतेच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी बनली आणि इतकं असताना त्यांनी उद्योजींना धोकाच दिला ना त्यांनी मग आम्ही नाही. एकंदरीतच बघितलं या ठिकाणी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया या बंडखोरीवर चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम.